हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एम पी एस सी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. 2019 ज्या सगळ्या परीक्षा होणार आहेत त्यासाठी उपयुक्त घडामोडी याची सिरीज सुरू केली होती. अगोदर आपण 2 लेसन्स पाहिले होते, आज आपण 3रा लेसन पाहणार आहोत. 2 लेसनमध्ये बऱ्याचशा महत्त्वाच्या गोष्टी कवर केल्या, त्या तुम्ही पाहून घ्या, तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. या लेसनला जर आवडलं तुम्हाला तर त्याला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आपण वेळ जोडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. आज आपला पहिला टॉपिक आहे तो म्हणजे ईज ऑफ डुईंग बिझनेस, किंवा त्याला व्यापार सुलभता निर्देशांक म्हणतो. आता या निर्देशांकामध्ये यावर्षीचा जो जाहीर झाला तर भारताचा क्रमांक कितवा आहे, तर या यादीमध्ये भारताचा क्रमांक 77 आहे. मग जर तुम्ही मागच्या 4 वर्षाचे निर्देशांक जर रँकिंग पाहिलं तर 2016 साली भारताचा क्रमांक होता 142. 2016 साली किती होता? 142. 2017 साली तो क्रमांक किती झाला भारताचा? तर 130 झाला. 2018 साली भारत 100व्या स्थानावर होता आणि 2019 तो 77 झाला. मग कंपॅरेटिव्हली जर तुम्ही पाहिलं मागच्या 2 वर्षांमध्ये भारताचं स्थान चांगलंच वाढलेलं आहे आणि 4 वर्षाचं कंपॅरिझन केलं असता तर ते जवळजवळ 65 अंकांनी सुधारलेलं आहे. तर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. चीनचा क्रमांक 46 आहे. मग आता याच्यामध्ये प्रश्न उरतो की हा निर्देशांक जाहीर कोण करतं? तर जागतिक बँक या सुद्या. आणि यावर्षीचा जो अहवाल दिला त्याचं नाव आहे ट्रेनिंग फॉर रिफॉर्म. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो ह्या निकषामध्ये. आता हा जो निर्देशांक काढताना एकूण 10 निकषाचा वापर केलेला आहे. मागच्या वर्षीचा तर गुण बघितले भारताचा तर 60.76 गुण होते. यावर्षी भारताचे गुण 7 वाढले जवळजवळ, ते 67.23 एवढे झालेले आहेत. म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये भारतानं वेगवेगळ्या 6 निकषामध्ये प्रगती केलेली आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. तर हा झाला आपला ईज ऑफ डुईंग बिझनेस. आता या ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये भारतात शेजारच्या देशांचा क्रमांक कसा आहे? तर कम्पॅरेटिव्हली आता आपला आहे तो 77 आहे. मग आपल्या जवळ आहे तो भूतान 81वाला, नाहीतर सगळे 100च्या वर आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात पाकिस्तानचा बघितला तर 136, सगळ्यात खराब आहे तो म्हणजे बांगलादेशचा 176, मग अफगाणिस्तान 167, एक्झॅक्टली 100 येतो तो श्रीलंकेचा आहे. त्याच्यानंतर येतात ते पहिले 5 देश. तर या पहिल्या 5 देशामध्ये येतात न्यूझीलंड 1 नंबरला, सिंगापूर 2, डेन्मार्क 3, हाँगकाँग 4 आणि रिपब्लिक ऑफ कोरिया 5 नंबरला येतो. ब्रिक्स देशाची आकडेवारी जर पाहिली तर ब्रिक्स देशामध्ये भारताचा क्रमांक हा 3रा लागतो. पहिला क्रमांक रशियाचा आहे, 31वा क्रमांक आहे त्याच्यामध्ये, आणि चीनचा 46. आपल्यापेक्षा खराब असल्यापैकी म्हणजे दक्षिण आफ्रिका आणि ब्राझील. दक्षिण आफ्रिकेचा 82 आणि ब्राझीलचा 109 क्रमांक आहे. आणि शेजारच्या शेवटचे 5 देश जर तुम्ही पाहिले तर सगळ्यात 190वा क्रमांक सोमालियाचा आहे, 89चा इरिटिया, 188 फेनिझुएला, 187 येमेन आणि 186 लिबिया. तर सोमालिया सगळ्यात शेवटी आहे, एवढं यातून लक्षात ठेवू शकता तुम्ही. हा झाला ईज ऑफ डुईंग बिझनेस. त्यानंतर आपल्या लेक्चरचा दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे जागतिक शहर दिन. तर जागतिक शहर दिन हा 31 ऑक्टोबरला सेलिब्रेट केला जातो. 31 ऑक्टोबर म्हणजे आपले सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती. तर युनोच्या आमसभेद्वारे हा 2013 जागतिक शहर दिन सेलिब्रेट केला जातो. या वर्षीची जी थीम होती तर ती बेटर सिटी बेटर लाईफ अशी थीम होती. त्यालाच दुसरी सब थीम जोडली होती, ती म्हणजे बिल्डिंग सस्टेनेबल अँड रिझिलंट सिटीज. ही काय त्याची सब थीम होती. परीक्षेसाठी काय महत्वाचं आहे? तर परीक्षेसाठी तुम्ही जागतिक शहर दिन 31 ऑक्टोबर 2013 सुरुवात आणि एवढी थीम, एवढं लक्षात ठेवलं तुम्ही मोर दॅन इनफ आहे. बेटर सिटी आणि बेटर लाईफ. आणि 2018 जो शहर दिन कुठं सेलिब्रेट केला गेला तर युनायटेड किंगडमला लिव्हरपूल या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे धर्मा गार्डियन लष्करी सराव. तर धर्मा गार्डियन लष्करी सराव कोणत्या याच्यामध्ये सहभागी असणारे देश कोणते आहेत? तर भारत आणि जपान या 2 देशांचा. आणि अशा प्रकारचा जो लष्करी सराव आहे याची ही पहिली आवृत्ती आहे. कितवी आवृत्ती आहे? पहिली आवृत्ती. त्यामुळे खूप महत्वाचं आहे. त्याचा कालावधी 14 दिवस होता, तो म्हणजे 1 ते 14 नोव्हेंबर एवढ्या या कालावधीमध्ये धर्मा गार्डियन लष्करी सराव पार पडला. त्याच्यामध्ये भारत आणि जपान हे 2 महत्वाचे आहेत. भारतातर्फे 6x1 गोरखा रेजिमेंट सहभागी होतं आणि जपानतर्फे 32वी इन्फ्रेंट्री रेजिमेंट सहभागी होती. हे काय एवढं लक्षात ठेवू नका. पण महत्वाचं काय आहे की हा सराव कुठं पार पडला? तर मिझोराममध्ये पार पडलेला होता. म्हणजे परीक्षेसाठी महत्वाचं काय आहे यातून? तर धर्मा गार्डियन लष्करी सराव कोणत्या 2 देशादरम्यान आहे त्याची कालावधी पण जरूर लक्षात ठेवा आणि तो कुठं पार पडला हे महत्वाचं आहे. आणि भारतातर्फे गोरखा रेजिमेंट. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया याच्या चेअरमनपदी अशोक कुमार गुप्ता यांची नियुक्ती झाली. कोण? अशोक कुमार गुप्ता
कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया याच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे किंवा चेअरमनपदी. तर कॅबिनेट कॅबिनेट कमिटीद्वारे याची निवड यांची निवड केलेली आहे. कॅबिनेट कमिटीचे जे अध्यक्ष होते ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. यांना कार्यकाळ हा 2022 पर्यंत मिळणार आहे. म्हणजे जास्त कार्यकाळ अशोक कुमार गुप्ता यांना या पदावर मिळणार आहे वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत. आता प्रश्न उरतो की हा जो स्पर्धा कायदा 2002 नुसार याची स्थापना करण्यात आलेली आहे, एक लक्षात घ्या. याच्यामध्ये मग या कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाची स्थापना 2003 सालची ऑक्टोबर 2003 हे इयर पण महत्त्वाचं आहे. याच्या या स्पर्धा आयोगामध्ये अध्यक्ष आणि कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 6 सदस्य असतात. यांची निवड कोणाच्या जागी होणार आहे, तर सुधीर मित्तल, म्हणजे सुधीर मित्तलच्या जागी यांची निवड झालेली आहे. हे तमिळनाडू केडरचे IAS अधिकारी आहेत. नाव काय आहे, अशोक कुमार गुप्ता. तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे याच्यामधून, हे नियुक्ती झालेली अशोक कुमार गुप्ता कधीपर्यंत कार्यकाळ मिळणार आहे. दुसरं लक्षात ठेवायला लागेल कोणाच्या जागी निवड, आणि हा जो कायदा 2002 चा, परंतु कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाची स्थापना ही ऑक्टोबर 2003 साली झालेली, हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे जागतिक मधुमेह दिन. हा 14 नोव्हेंबरला सेलिब्रेट केला जातो. जागतिक मधुमेह दिन, त्याला वर्ल्ड डायबिटीज डे असं आपण म्हणतो. तर ही साजरी करणारी संस्था आहे इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशन, त्याचं मुख्यालय ब्रुसेल्स बेल्जियममध्ये. तर यावर्षीची थीम काय होती, द फॅमिली अँड डायबिटीज. थीम काय होती, द फॅमिली अँड डायबिटीज ही यावर्षीची काय होती, थीम होती. जागतिक मधुमेह दिनाची थीम द फॅमिली अँड डायबिटीज. नोव्हेंबर महिना हा मधुमेह जागृती महिना म्हणून सेलिब्रेट केला गेलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे वज्रपहार लष्करी सराव. वज्रपहार हा लष्करी सराव कोणत्या 2 देशादरम्यानचा आहे, तर तो भारत आणि अमेरिका या 2 देशादरम्यानचा असलेला सराव आहे वज्रपहार. मग या वर्षीचा जो लष्करी सराव झाला, तर आयोजक देश कोण होता, तर भारत होता. भारतातल्या बिकानेर राजस्थान या ठिकाणी हा सराव पार पडला. वज्रपहार या लष्करी सरावाची सुरुवात 2010 साली झालेली होती. याचा एकच महत्वाचा उद्दिष्ट आहे किंवा तो म्हणजे दहशतवाद विरोधी कारवाईचा सराव म्हणून याला ओळखलं जातं. हा 12 दिवस चाललेला होता. अमेरिकेचे 10 स्पेशल फोर्स जवान आणि 1 अधिकारी याच्यामध्ये सहभागी झालेले होते. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो ते म्हणजे देशातलं सर्वाधिक विकसित गाव. तर केंद्रीय ग्राम विकास मंत्रालयाचा जे सर्वे झाला होता त्याच्यामध्ये हे आलेलं आहे गाव. तर ते गाव ठरले कुलगोड. कुलगोड हे देशातलं सर्वाधिक विकसित गाव ठरलेलं आहे. ते कर्नाटक राज्यामध्ये येतं, बेळगाव जिल्ह्यामध्ये. तर ग्राम विकास मंत्रालयाच्या संरक्षणामध्ये प्रथम 10 स्थानावर किती 97 ग्रामपंचायती राहिलेल्या आहेत हे एक महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये सर्वाधिक जास्त ग्रामपंचायती ही ह्या आंध्र प्रदेश राज्यामधल्या आहेत, ही एक महत्वाचं असू द्या. फक्त कुलगोड हे देशातलं सर्वाधिक विकसित गाव आहे हे महत्वाचं आहे. मग याच्यामध्ये 24 ग्रामपंचायता, म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये 37 ग्रामपंचायता अग्रस्थानी आहेत. त्यानंतर 24 ग्रामपंचायत्या तमिळनाडूमधल्या. आता हा जो निर्देशन किंवा हे विकसित गावचं जे ठरवलं गेलेलं आहे स्ट्रक्चर, तर त्याचे जे निकष वापरलेत त्याच्यामध्ये गावामधली पायाभूत सुविधा बघितले, राहणीमान, आरोग्य, पोषण, स्वच्छता, महिलांचं सबलीकरण, आर्थिक विकास व समायोजन. फक्त एकदा रिकॉल करा, परीक्षेसाठी एवढं इम्पॉर्टंट ठरू शकतं. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे हा फक्त हॅशटॅग रिव्हिजन ओरिएंटेड आहे. म्हणजे याच्याबद्दल डिटेल माहिती आपण नेक्स्ट लेसनमध्ये कव्हर करणारच आहोत, पण जसा जाता फक्त माहीत असू द्या की पॅरा आशियाई क्रीडा 2018, तर या स्पर्धा अपंगासाठी दर 4 वर्षांनी होतात. फक्त आपण गुणतालिका पाहतोय. यावर्षी भारतानं किती पदकं पटकावलीत पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये, तर 72 पदकं पटकावलेली आहेत. त्याच्यामध्ये 15 सुवर्ण, 24 रौप्य आणि 33 कांस्य. 15, 24 आणि 33 भारताचा क्रमांक कितवा आहे, तर भारताचा क्रमांक यादीमध्ये 9वा राहिलाय. 1 नंबरला कोण राहिला, तर चीन राहिला. चीननं 172 सुवर्ण, 88 रौप्य आणि 59 कांस्य पदकं पटकावलेली आहेत. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे मो बस सेवा. मो बस सेवा ही कोणत्या राज्य सरकारनं सुरू केली, तर ओडिशा राज्य सरकारनं सुरू केली. भुवनेश्वरमध्ये अशा प्रकारची सेवा सुरू झालेली आहे. म्हणजे एकदम ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून अनुकूल अशी सिटी बस सेवा आहे. याच्यामध्ये मोफत वायफाय, CCTV सुविधा, मोबाईलद्वारे तिकीट बुक करता येणार, अशा प्रकारचे. परीक्षेसाठी महत्वाचा वन लाइनर टाइपच प्रश्न विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे मो बस सेवा कोणत्या राज्य सरकारनं सुरू केली, ओडिशानं, आणि कुठं सुरू केली, तर भुवनेश्वरमध्ये. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय बालिका दिवस किंवा इंटरनॅशनल डे ऑफ द गर्ल.
तर हा आंतरराष्ट्रीय बालिका दिवस कधी सेलिब्रेट केला जातो, तर 11 ऑक्टोबरला सेलिब्रेट केला जातो. या वर्षीची थीम होती विथ हर अ स्किल्ड गर्ल फोर्स, विथ हर अ स्किल्ड गर्ल्स फोर्स ही काय होती या वर्षीची थीम होती. मग आंतरराष्ट्रीय बालिका दिवस पहिल्यांदा कधी सेलिब्रेट केला गेला, तर 2012 मध्ये अशा प्रकारचा दिवस सेलिब्रेट केला गेला होता. 24 जानेवारी हा राष्ट्रीय बालिका दिवस आहे, याच्यामध्ये गफलत करायची नाहीये. म्हणजे 24 जानेवारी आणि 11 ऑक्टोबर यामध्ये लक्षात ठेवायचं. 24 जानेवारी हा राष्ट्रीय बालिका दिवस आहे, 11 ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय बालिका दिवस आहे. मग 25 जानेवारी काय आहे, तर राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस हा ही हाही पॉईंट परीक्षे दृष्टीनं महत्वाचा ठरेल. त्याच्यानंतर वीना सेंदरे ह्या चर्चेत होत्या. का चर्चेत होत्या, तर ती भारतातली पहिली मिस ट्रान्सक्वीन ठरलेली आहे. भारतातली पहिली मिस ट्रान्सक्वीन कोण आहे, तर वीना सेंदरे ह्या ठरलेल्या आहेत. त्या मूळच्या छत्तीसगड राज्याच्या आहेत. तमिळनाडूच्या नमिता अम्मू यांचा त्यांनी पराभव केलेला आहे. ही जी स्पर्धा होती मिस ट्रान्सक्वीन, तर ही स्पर्धा 7 ऑक्टोबरला मुंबई येथे पार पडली होती. तर तुम्हाला यांच्याबद्दल बरंचसं जाणून घेता येईल गुगलवर सर्च करून. परीक्षे दृष्टीने महत्वाचं काय आहे, तर मिस ट्रान्सकॉन पहिली कोण ठरली, तर विना सेंदरे या ठरलेल्या आहेत. आणि ही कुठं पार पडली होती स्पर्धा, तर मुंबईला. त्याच्यानंतर रजनीकांत मिश्रा चर्चेत होते, महत्वाची व्यक्ती. का, तर BSF सध्या भरभराट प्रमाणात बॉर्डर सिक्युरिटी फोर्स चर्चेत आहे, आणि रजनीकांत मिश्रा यांची त्याच्यावर नियुक्ती झालेली होती 2 महिन्यापूर्वी, त्यामुळे ही न्यूज परीक्षेला विचारली जाऊ शकते. तर रजनीकांत मिश्रा हे BSFचे महासंचालक पदी नेमणूक झाली आहे त्यांची. यांना कार्यकाळ कधी लांबणार आहे, तर 31 ऑगस्ट 2019 एवढा इथपर्यंतचा कार्यकाळ रजनीकांत मिश्रा यांना लागणार आहे. यांच्या अगोदर या जागी कोण होते, तर KK शर्मा होते. म्हणजे KK शर्मा यांच्या जागी रजनीकांत मिश्रा यांची निवड झालेली आहे. 1984 बॅचचे ते IPS अधिकारी आहेत, उत्तर प्रदेश केडर आहे त्यांचं. यापूर्वी त्यांनी सौराष्ट्र सीमा बलाचे महासंचालक म्हणून काम पाहिलेलं होतं. तर रजनीकांत मिश्राबद्दल एवढी पण माहिती असू द्या, परीक्षा दृष्टीनं हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तर या लेसनमध्ये आपण एवढंच कव्हर करतोय. याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी कव्हर केल्यात, इज ऑफ डुईंग बिझनेस असू द्या किंवा तो एक सर्वे अहवाल असू द्या, तर आणि बऱ्याच व्यक्तिविशेष आणि वन लाइनर टाइप क्वेश्चन काही महत्वाचे असतील तेही या लेसनमध्ये कव्हर केले आहेत. आय होप की लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा, तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा, सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा. धन्यवाद.